ट्रेन पण माझी सुटली मग आहे इमर्जन्सी आहे तर जावंच लागतं बरोबर ना तुषार आता करंटली तर मी अशा अवस्थेत आहे की जास्त ब्लॉग नाही म्हणू शकत म्हणून सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल नेक्स्ट डे नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगच्या सिरीज चालूच राहते आता मला वाटतं गणपतीबद्दल कंटिन्यू ब्लॉग येत राहणार आहे आज आहे दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे तर अंधेरीला शो आहे अंधेरी ईस्ट साईडला समथिंग तर आता मी निघालो आहे मला पण थोडं लेट झालेलं जरा मम्मीवर काम होतं म्हणून तर मी आता निघालो टी शर्ट घालून निघालो जास्त नाही घातलं तिकडे जाऊन चेंज करण्यापेक्षा इथूनच घालून जातो आणखी मला वाटतं मी थोडं लेट पोहोचणार आहे तर गेल्या गेल्या पटकन आपलं काम करायला सुरुवात होईल भेटतो तुम्हाला पुढे ब्लॉग बघत राहा मजा मस्ती चालू असणार आहे तर इथेच गाडी आता पार्क केली आहे आणि गाड्या बघा अख्ख्या पॅक आहेत इथे गाडी आजकाल जागा भेटत नाही इथे सगळं पॅक झालंय आता निघतो शूज पण धुवायला झाले आहेत बघू भेटतो तुम्हाला पुढे गाईज आता बसलो आहे इथे प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेन पण माझी सुटली आहे मागे बोरिवली लागली आणि मला अंधेरीला उतरायचं आहे बघू आता कसं काय तिच्या आईला आता डोकं पण फिरलं आहे माझं आता गाईज पोचलो इकडे सगळे मागे माझे आहेत बघा आम्ही इथे रोहित आहे हा बघा पाणीपुरी खातोय मी उतरलो आणि तेवढे ती लोक मला सगळे भेटले मी बोललो चल जरा खातो आणि मग पोचतो पुढे थोडा लेट झालाच आहे लेट झालाय काय नाही चालू झालं टायमातच आहे ना बघतो खातो आणि भेटतो तुम्हाला पुढे तर गाईज मी निघालोय तुषार बरोबर जरा मला वॉशरूमला जायचंय म्हणून आणि काय माहिती अचानक बाहेर माझं काय झालं बघा ब्लॉग म्हटलं की सगळं बोलावं लागतं काही लपून न ठेवत तर आता मला हा बोलतो की ह्याला एक माहिती आहे याच्यामध्ये चांगलं बोलतात ना वेल क्लीन्ड तलाव हा श्यामनगर तलाव वेल क्लीन्ड वॉशरूम आहे तर आता तिथेच आम्ही निघालोय कारण की मला माहित नाही अचानक बाहेर माझा कसा प्रॉब्लेम झाला आता निघालोय तर काय करणार आता आहे इमर्जन्सी आहे तर जावंच लागतं बरोबर ना तुषार तर हा बिचारा नेहमी भेटतो मला नेहमी मदत करतो आता निघतो आणि मग भेटतो तर गाईज आताच झालंय सगळं मी फ्रेश होऊन एकदम आता मला जरा बरं वाटतंय हलकं वाटतंय आता बघू तुषार बरोबर निघालोय मी पुन्हा शोच्या इकडे जायला लेट आता तर झालंच आहे पण असं काही नाही की मीच आहे माझ्या व्यतिरिक्त पण बाकीच्या लोक आहेत प्लेईंगला तर असं म्हणून काय एकदम लोड पडणार नाही मी नाही गेलं तर बघू आता पोचतो पण एकदम मेन म्हणजे हलकं वाटतंय
तर गाईज आताच आमच्या लोकांचा शो संपलेला आहे. मी नंदू दादा, स्वप्नील दादा इकडे आहे. तर दादा काय बोलशील आजच्या शो बद्दल? तुला काय आली? वन साइड मजा आली. चार रोटो चार बेस जाऊ मॉल आहे. दीड दिवसाला डबल डबल कामं करतात सगळे. पण मी म्हटलं उगत मगजमारी नको, एकच काम करूया, सुखाचं काम करूया आणि मजा करूया. 7 वाजता चालू केलं, 10 वाजता प्रॉपर बंद. व्यवस्थित काम होतं आणि ज्यांच्या घरचं काम होतं ते राहुलचे मित्र ते पण एकदम व्यवस्थित होते. किचकिच नाही काय नाही. सो मजा आली. वन साइड काम झालंय. बाकी भेटूया तुम्हाला पुढे. भेटतो तुम्हाला पुढे. मी आता इकडे नंदूला भेटतो आणि मग पुढे भेटतो तुम्हाला. जे आणि पळतोय जितू दादा निघालाय, त्याला लेट होतोय म्हणून. चल दादा बाय बाय. हा चल. Eventually. तर काही आता मी निघालो इकडून जितू दादा बरोबर. जितू दादा मला सोडतोय. आम्ही तिघा चाललोय. तो बोलला की तुला सोडून पुढे निघतो म्हणून. स्टेशनला सोडून आम्ही पुढे निघू तिकडं हायवेने, कारण याला पण उशीर झालाय. तर लवकरला ट्रेन भेटेल तर तो पण घरी लवकर पोहोचेल. आणि आता प्रोग्राम पण मस्त झालाय. हो आता याला सोडतो, बाकीचा जो ट्रेन मध्ये तुम्हाला कंटिन्यू करेल. बरोबर तेच. आता बाकी तुम्हाला पुढे जाऊन भेटतो जसा जसा वेळ भेटतो तसा. कारण की आता करंटली तर मी अशा अवस्थेत आहे की जास्त ब्लॉग नाही म्हणू शकत, म्हणून भेटतो तुम्हाला पुढे. तर गाईज हा नेक्स्ट डे आहे आणि काल मी तसंच आपल्याला नेहमी प्रमाणे लेट होतो, पण तसंच काल नंदू दादा बोलला का लवकर पॅकअप झालेलं काल. तरी नाही नाही म्हणून मला 12 वाजले घरी यायला, पण तरी लवकर होतो. नाही ते हिरवी 2 किंवा 1.5 वाजतात. तर 12 वाजता जरा आलो, जरा जेवलो आणि जरा झोपलो. हा दुसरा दिवस आहे आणि ब्लॉग आता कंटिन्यू असणारच आहेत. माझ्या खूप काही प्लॅन्स आहेत ब्लॉगच्या रिलेटेड, ते मी एक्झिक्यूट करीन, ते तुम्हाला पुढे पुढे समजेलच. तर तसा हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे काल मी रोटो वाजवलेला, पण व्हिडिओ काढायला जास्त आला नाही. आणि की तो जरा असं म्हणजे काय बोलतो आपण, जर फुटपाथ असतो ना त्याच्यावरतीच तीन जसे 3 टॉम आणि 3 बेस होतं, तर जास्त करून मग काही व्हिडिओसाठी भेटत नव्हतं आणि पाऊस पण खूप होता, तर त्यामुळे पण काय काढायला भेटला नाही व्हिडिओ. पण मी बेस वाजवला आहे पहिल्यांदा. मजा आली वाजवताना, थोडी हाताची पण वाट लागली. सल्यूट लोक जी लोक बेस वाजवतात त्या लोकांना, जरा हात पटकन भरतात. की मी कधी वाजवलं नव्हतं, पण मजा खूप येते बेस वाजवायला. पण आपला ड्रमच मस्त आहे, जो आपण वाजवतो तेच मस्त आहे. पण काल मजा आली. ते जसं तुम्हाला ब्लॉगमध्ये बेसच्या रिलेटेड व्हिडिओ जास्त भेटतील, जेवढे पण मी कॅप्चर केले आहेत नंतर ते तुम्हाला बघायला भेटेल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग म्हणजे नेक्स्ट ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे असं आय थिंक. मला अजून माहीत नाही, माझं काय कन्फर्म झालं नसेल. ज्याला माहीत असेल, जो ओळखू शकतो, त्याला माहीत आहे की गणपतीमध्ये स्पेशल ब्लॉग कुठला येणार आहे. बघू, भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.